आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय दंतवैद्यकीय आयोग विधेयक दोन हजार तेवीसला लोकसभेनंतर राज्यसभेनंही काल मान्यता दिली देशातल्या दंतवैद्यकीय क्षेत्रावर नियमन आणण्याचा तसंच चांगल्या दर्जाच्या सेवा किफायतशीर किमतीत उपलब्ध करून देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं काल ईसीएल फायनान्स कंपनीच्या चार अधिकाऱ्यांची रायगड पोलिसांकडून चौकशी करण्यात आली यावेळी त्यांनी पूर्ण माहिती आणलेली नसल्यानं त्यांची येत्या अकरा ऑगस्ट रोजी पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे महाराष्ट्रात चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दोन हजार एकवीस बावीस या वित्तीय वर्षाचा एक कोटी चौतीस लाख पंधरा हजार सातशे तेहतीस एवढ्या रकमेच्या लाभांशाचा धनादेश सांस्कृतिक मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज मंत्रालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केला दोन हजार एकवीस बावीस साली महामंडळाला सव्वीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता आतापर्यंत बारा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा लाभांश शासनाला दिल्याची माहिती महामंडळाचे वित्तीय लेखा अधिकारी राजीव राठोड यांनी दिली आहा आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचा सामना आज पाकिस्तानबरोबर चेन्नई इथल्या मेजर राधाकृष्ण स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेआठ वाजता होणार आहे अन्य सामन्यांमध्ये जपानचा सामना चीनबरोबर तर मलेशियाचा सामना दक्षिण कोरियाबरोबर होणार आहे जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे तर पाकिस्तान सोळाव्या स्थानावर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार